अरे यडाई कपावे कार्यकर्त्यांकडून स्थानिकांकडून तुम्ही पाहणी करताय, एकंदरीत श्रेयवाद दिसतोय यामध्ये। श्रेयवादाचा विषयच नाही, मी स्वतः या भागाची लोकप्रतिनिधी असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी माझ्यावर समोर काही प्रश्न मांडले होते, म्हणून तातडीने मी हे काम बघण्यासाठी आलेले आहे। मला इथे आल्यावर मीही जे बॅनर तुम्ही पाहिलं ते बघितलंय, ग्रामस्थांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे, कारण का त्यांची इच्छा आहे की जर रस्ता पूर्ण झालेला आहे तर तुम्ही तो लोकांसाठी का नाही पूर्णपणे ही सोय केलेली आहे तर पूर्ण करत, पहिला मुद्दा। पण त्याचबरोबर काही ग्रामस्थांची हीही मागणी आहे की ह्याबरोबरचे जे सर्व्हिस रोड्स आहेत ते पूर्ण झालेले नाहीत, त्याच्यामुळे रस्त्याची सुरक्षितता ही हा खूप मोठा विषय आहे आणि सातत्याने रोड सेफ्टी आणि सिक्युरिटीचा विषय आम्ही सगळेच मिळून पार्लमेंटमध्ये मांडतो, एक विचाराने तो पासही होतो आणि माननीय गडकरी साहेबांचेही मला ह्या निमित्ताने मनपूर्वक आभार मानायचे की जेव्हा जेव्हा आम्ही ही सुरक्षिततेचा विषय आणतो तेव्हा त्यांचं नेहमी आम्हाला सगळ्यांनाच सहकार्य असतं। सागर विचार नाही घेतला ना, रोल रोल सागर विचार विचारू का? उद्घाटन केलेलं आहे कार्यकर्त्यांकडून स्थानिकांकडून, तुम्ही पाहणी करताय, एकंदरीत श्रेयवाद दिसतोय यामध्ये। स्थानिक ग्रामस्थांनी माझ्यावर प्रश्न मांडले होते, म्हणून तातडीने मी हे काम बघण्यासाठी आले आहे। मला इथे आल्यावर मीही जे बॅनर तुम्ही पाहिलं ते बघितले, ग्रामस्थांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे, कारण का त्यांची इच्छा आहे की जर रस्ता पूर्ण झालेला आहे तर तुम्ही तो लोकांसाठी का नाही पूर्णपणे सोय केलेली आहे पूर्ण करत, पहिला मुद्दा। त्याचबरोबर काही ग्रामस्थांची हीही मागणी आहे की याबरोबरचे जे सर्व्हिस रोड्स आहेत ते पूर्ण झालेले नाहीत, त्याच्यामुळे रस्त्याची सुरक्षितता ही हा खूप मोठा विषय आहे आणि सातत्याने रोड सेफ्टी आणि सिक्युरिटीचा विषय आम्ही सगळेच म्हणून पार्लमेंटमध्ये मांडतो, एक विचाराने तो पासही होतो आणि माननीय गडकरी मला खरं सांगितलं फॉलो नियम कायदे बनवण्यासाठी पात्र, ते जर आमच्यासारख्याच लोकांनी जर बोलले तर मग त्या सगळ्या सिस्टमला सुदैव आहे आणि आमचा तर विषयच नाही आहे। हा सुप्रीम कोर्टाचा अपमान निर्णय हा कोर्टाने घेतलेला आहे, म्हणजे आपण